महायुतीच्या सरकारचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे सरकार 28 मंत्र्यांच्या जोरावरच चालवलं गेलं. खरं तर 43 पर्यंत मंत्री हे नेमता येतात, मात्र महायुतीने एक मोठी खिळी खेळली आणि त्याच्यामध्ये 15 मंत्रीपदं ही चक्क रिक्त ठेवली गेली. महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर बरोबर 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच शपथ घेतली होती. एकही कॅबिनेट मंत्री त्यावेळेस शपथविधी त्यांची झालेली नव्हती. हे पहिल्यांदा दिसून आलं, कारण प्रत्येक मंत्रिमंडळ निवडताना साधारणतः कॅबिनेट मंत्री हे निवडले जातात, तेही शपथ घेतात. मात्र या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच शपथ घेतली आणि तब्बल 39 दिवस महाराष्ट्रात या दोघांनीच सरकार चालवलं. तोपर्यंत एकही मंत्री हा नेमलेला नव्हता आणि मंत्री पाहिजेत किंवा मंत्र्यांची आवश्यकता आहे असं सुद्धा वाटत नव्हतं. मात्र पक्षातूनच उठाव झाल्याने 18 मंत्री हे त्यावेळेस नेमले गेले, म्हणजे भाजपचे 9 आणि शिवसेनेचे 9 हे 18 मंत्री नेमले गेले, म्हणजे 18 अधिक 2 हे 20 मंत्री त्यावेळेस सरकार चालवत होते. 2 जुलै 2023 राष्ट्रवादी फुटली, अजित पवार महायुतीमध्ये आले, ते 40 आमदारांना घेऊन आले होते. आता त्यापैकी 8 आमदारांना मंत्रीपदं दिली गेली, हे त्यांचे 8, भाजपचे 9, शिवसेनेचे 9, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे मिळून 28 मंत्री झाले. उरलेले 15 मंत्रीपदं ही आज देऊ उद्या देऊ, विस्तार आज होईल उद्या होईल असं सांगत सगळ्यांना झुळवत ठेवलं. म्हणजे खरं तर भाजपचे 105 होते, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 50 आमदार आले होते, 40 पक्षाचे, 10 अपक्ष, अजित पवारांचेही 40 होते. तेवढी मोठी संख्या असल्यानंतर मंत्रीपद नेमकं कुणाला द्यावं हा यांच्यापुढे प्रश्न होता आणि म्हणूनच एक रणनीती ठरली गेली. आपल्याला सरकार जर पूर्ण वेळ चालवायचं असेल तर विस्तार हा टाळायला हवा, म्हणजे विस्तार करायचं नाही हे पहिल्याच दिवशी ठरलं होतं. प्रत्येक आमदाराला खेळवट ठेवायचं, मंत्रिपदाचं गादर दाखवायचं, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही असं जर समजलं तर हे जे आलेले आमदार आहेत ते स्वगृही परततील आणि मोठी फूट पक्षामध्ये पडेल आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार हा करायचा नाही अशी रणनीती ही सुरुवातीलाच ठरली होती. प्रत्येक सरकारमध्ये साधारणतः 43 मंत्री हे नेमता येतात, मात्र तरीसुद्धा आधीची जी सरकार होती त्यांनीसुद्धा 3 ते 4 मंत्रिपदं ही रिक्त ठेवण्याची खेळी खेळली. ही 3 ते 4 मंत्रिपदं जे इच्छुक मंत्रिपदासाठी होते त्यांना सांगितलं जायचं की विस्तारामध्ये तुम्हाला मंत्रिपद दिलं जाईल आणि ते आशेवर असायचे आणि शेवटपर्यंत वेळ मारून नेली जायची. म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक पक्षाची ती भूमिका राहिलेली आहे की जे मागतायत मंत्रिपदं त्यांना फक्त झुळवत ठेवण्यासाठी काही मंत्रिपदं ही रिक्त ठेवली जातात. आता 28 मंत्र्यांच्या जोरावरच पूर्ण राज्याचा गाडा हा महायुतीने हाकला. खरं तर 39 दिवस 2 मंत्री, एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री हे कारभार चालवत होते. यापुढेही आता सगळ्यांच्याच लक्षात आलंय की मंत्रींची संख्या वाढून काही उपयोग नसतो, उलट सरकार सुरळीत चालवायचं असेल तर मंत्र्यांची संख्याही कमी पाहिजे आणि म्हणून येणारं जे सरकार असेल तोही हा विचार करेल की 20 ते 25 मंत्री बस झाले, खर्चही वाचेल, त्रासही वाचेल, कटकटही वाचेल आणि जे इच्छुक आहेत त्यांच्यामधली फूटही टाळली जाईल आणि म्हणूनच कदाचित हाच फॉर्म्युला पुढे वापरला जातो की काय अशी चर्चा सुरू आहे. खरं तर जे मोठ्या आशेने अपेक्षेने महायुतीमध्ये आले होते त्यांना झुळवत ठेवण्यात, त्यांना खेळवण्यात महायुतीतील नेत्यांना पूर्णतः यश आलं आणि म्हणूनच
पूर्ण 2.5 वर्ष कुठलीही फूट न होता हे सरकार सुरळीत चाललं.